नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश देशमुख सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर पाच विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय विज्ञान यामधील प्रकरण तेरा विद्युत प्रवाहाचे चुंबकीय परिणाम म्हणजेच मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स यामधील आपण भाग तीन अभ्यासणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच याच प्रकरणातील भाग एक आणि भाग दोनमध्ये आपण या प्रकरणातील बरेचसे घटक आपण अभ्यासलेले आहेत तर आज आपण भाग तीन अभ्यासणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला आपण आज बघूया विद्युत जनरेटर म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल विद्युत जनरेटर सर्वांनी सुद्धा असणार बरोबर ना मग आता याची नेमकी रचना कशा प्रकारे असेल किंवा यांची नेमकी कार्यपद्धती कशा प्रकारे आहे तर आपल्याला हे येथे समजून घ्यायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता विद्युत जनरेटरमध्ये विद्युत उत्पन्न करण्यासाठी वाहकाला चुंबकीय क्षेत्रात परिभ्रमण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या म्हणजे थोडक्यात काय तर याला विद्युत उत्पन्न करण्यासाठी वाहकाला चुंबकीय क्षेत्रात परिभ्रमण करण्यासाठी याचं काय या केलं जातं यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होत असते जेव्हा याला वापरण्यात येतं वि विद्युत जनरेटरला तेव्हा काय होतं आहे की यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं तर विद्युत जनरेटरमध्ये पुढे तुम्हाला आकृती मी दाखवलेली आहे तर आकृती दर्शिलाप्रमाणे परिभ्रमण करणारे एक लंब चौरस वेटोळे आता बघा आकृती दर्शिलाप्रमाणे आपण एक इथे म्हणू शकतो आहे का परिभ्रमण करणारे एक लंब चौरस वेटोळे म्हणजे लंब चौरस आकारासारखं त्याला आपण नाव देऊया ए बी सी डी म्हणून म्हटलं आहे की लंब चौरस वेटोळे ए बी सी डी एका कायमी चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवण्यात येते मग ते थे� कशाप्रकारे ठेवण्यात येते बरं तर वेटोळ्याची दोन्ही टोक रिंग आरवन आणि सोबत जोडण्यात येते मी काय सांगितलं आहे की लंब चौरस वेटोळे ए बी सी डी याला एका कायमी चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवण्यात येत आहे वेटोळ्याची दोन्ही टोक आरवन आणि सोबत जोडण्यात येते हे दोन्ही टोक कुठे जोडले जाते वन आणि ला जोडण्यात येत आहे यन रिंगच्या आतील बाजू अवाहक केलेली असते आता याची जी आतली जी बाजू आहे ही काय अवाक केलेली असते त्यानंतर इथे काय केलं आहे यांनी दोन स्थिर वाहक ब्रश घेतला आहे म्हणजे ब्रश बीवन आणि बी, वन आनी बी टू। ला दोन्ही रिंग आरवन आणि आर सोबत धरी म्हणजे अक्ष अक्षने संपर्कात ठेवण्यात येते म्हणजे थोडक्यात काय ते यांना ते जोडण्यात येतात ब्रश बीवन आणि बी, बी टूला दोन्ही रिंग आरवन आणि आरटूला एक्सलच्या साहाय्याने म्हणजे धरीच्या साहाय्याने इथे जोडण्यात येते किंवा संपर्कात ठेवण्यात येतोय थे दोन्ही रिंग आर आणि आर टूला रिंग आंतरिकरित्या एका धरी म्हणजे ॲक्सलसोबत जोडलेले असते आता ही का हे दोघंही कुठं तर आंतरिकरित्या म्हणजे आतमध्ये एका एक्सेलच्या साहाय्याने हे एकमेकाला जोडलेले असते तर या धरीला बाहेरून यांत्रिकरित्या परिभ्रमण करविल्यास वेटोळा चुंबकीय क्षेत्रात परिभ्रमण करतो आता आपण काय म्हटलं इथे जर या धरीला ॲक्सलला काय केलं बाहेरून यांत्रिकरित्या म्हणजे त्याचं परिभ्रमण केलं म्हणजे त्याला फिरविल्यास ते वेटोळा चुंबकीय क्षेत्रात परिभ्रमण करतो आता तुम्हाला आकृती इथे दिसणार बरोबर ना मग आकृती आपली कसली आहे विद्युत जनरेटरच्या सिद्धांताचे निदर्शन म्हणजे ते कशा प्रकारे आहे आताच मी आहे का आपण जे बघतोय ते आकृतीच्या सहाय्याने आपल्याला इथे दिसून येत आहे आता आकृती दर्शवल्याप्रमाणे बघा दोन्ही ब्रशच्या बाहेरच्या टोकांना मिटर सोबत जोडण्यात येते आता दोन्ही ब्रशच्या बाहेरच्या टोकांना काय केलं आहे गॅलोनोमीटरच्या सा गॅ गॅलोनोमीटरसोबत येथे जोडण्यात आलेलं आहे जे बाह्य परिपथामध्ये वाहणारा आकृती विद्युत प्रवाहामध्ये दर्शवते आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसते येथे विद्युत प्रवाह हो पसार होताना तुम्हाला दिसून येते तर अशा प्रकारे गॅलोनोमीटर येथे जोडण्यात येत आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की गॅलोनोमीटरचा उपयोग काय असतो आहे का विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह पसार होतो आहे की नाही होत हे तपासण्याचं कार्य कोण करतं आहे हे करत असतं आहे तर विद्युत जनरेटरच्या सिद्धांताचे निदर्शन आता दोन्ही रिंगसोबत जोडलेला दरीला अशा प्रकारे परिभ्रमण करण्यात येते आता बघा तुम्हाला आकृतीमध्ये दिसतं आहे तर ॲक्सलसोबत हे काय असे फिरताना तुम्हाला म्हणजे परिभ्रमण करताना इथे दिसून येत आहे ज्यामुळे कायमी चुंबकाद्वारे उत्पन्न झालेल्या चुंबकीय क्षेत्रात या जा उत्पन्न झालेल्या जी चुंबकीय क्षेत्रात बाजू ए बीवरच्या म्हणजे ए बी, बी बाजूच्या वरच्या बाजूच्या गती करेल आता चुंबकीय क्षेत्रात जर बघितलं तर ए बी ही जर बाजू घेतली त्याच्या वरच्या बाजूला ती गती करेल आणि सी डी बाजू खालच्या बाजूला गती करेल बाजू ए बीच्या वरच्या बाजूला गती करेल आणि सी डीच्या खालच्या बाजूला ती गती करेल समजा दर्शवलेल्या मांडणीप्रमाणे वेटोळा ए बी सी डी समघड्या परिभ्रमण करते आता समजा आपण येथे गृहित धरला आता हे काय समघड्या परिभ्रमण करत असेल म्हणजे घड्यासारखं हे फिरत असेल परिभ्रमण करते लक्षात आलंय तर अशा प्रकारे ही त्याची रचना आहे विद्युत जनरेटरची आता आपण नेमकी याची कार्यपद्धती कशा प्रकारे ती आपण येथे अभ्यासूया तर बघा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे फ्लेमिंगचा उद्या उजव्या हाताचा नियम सर्वांना माहितीच आहे बरोबर मी सांगितलं होतं फ्लेमिंगच्या सा उजव्या हाताचा नियम पहिलं बोट काय दर्शवतो चुंबकीय क्षेत्र आणि मधलं बोट काय दर्शवतं त्यामधून वाहणारा विद्युत प्रवाह बरोबर ना आणि अंगठा काय दर्शवतो की वाहकाची गती तर अशा प्रकारे आपण फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम बघितला होता तर या नियमाप्रमाणे बाजूमध्ये प्रेरित होऊन आता काय वेटोळ्याच्या बाजूमध्ये प्रेरित प्रवाह ए बी आणि सी डी दिशामध्ये हे उत्पन्न होते लक्षात आलं आहे फ्लेमिंगच्या हाताच्या नियमानुसार काय सांगितलं मी तर वेटोळ्याच्या बाजूमध्ये प्रेरित प्रवाह हा काय करतोय बाजू ए बी आणि सी डी दिशामध्ये ते उत्पन्न होतो अशा प्रकारे ए बी वेटोळ्या ए बी सी डी दिशेमध्ये प्रवाह करतो हा जो वेटोळा आहे हा का ए बी सी डी दिशामध्ये हा प्रवाह करत असतो जर आता बघा जर वेटोड्यामध्ये आट्यांची संख्या जास्त असेल आट्यांची संख्या ही जर जास्त असेल तर ते प्रत्येक आट्यामध्ये उत्पन्न उद्पन झालेला प्रवाहाची बेरीज होऊन वेटोळ्यामध्ये मोठा प्रवाह मिळतो लक्षात घ्यायचं महत्त्वाचं काय इथे जर येथे येथे असणाऱ्या वेटोड्यामध्ये आट्यांची संख्या जास्त प्रमाणात असेल तर काय होणार प्रत्येक आट्यामध्ये उत्पन्न होणारी जी उत्पन्न झालेला प्रवाहाची जी बेरीज आहे बेरीज होऊन वेटोडामध्ये मोठा प्रवाह निर्माण होतो किंवा मिळतो तर बाह्य परिपथामध्ये प्रवाह बी टू पासून बी कडे तो वाहतो आता बाह्य परिपथामध्ये जर आपण बघितलं तर प्रवाह कुठून वाहतो बी पासून तर बी पर्यंत तो, तो वाहत असतो अर्धचक्रानंतर सी डी बाजू वरच्या बाजूस आणि ए बी बाजू खालच्या बाजूस गती करायला लागते आता अर्धचक्रानंतर जर आपण बघितलं तर काय लक्षात येतं आहे सी डी बाजू वरच्या बाजूस प्रवि परिभ्रमण करते आणि ए बी बाजू खालच्या बाजूस आपल्याला परिभ्रमण करायला लागते म्हणजे ती तिथे परिभ्रमण कर गती करायला ती लागते असं आपण इथे म्हणू शकतोय तर परिणाम स्वरूपात दोन्ही बाजूमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेरित प्रवाहाची दिशा बदलते थोडक्यात काय तर दोन्ही बाजूस काय होतंय उत्पन्न होणारी जी प्रेरित प्रवाहांची दिशा जी आहे ती थोडक्यात येथे बदलते आणि परिणामी प्रेरित प्रवाह कसा वाहतो डी सी बी एकडे तो वाहतो सुरुवातीला काय होता ए बी सी डी होता आता तो कसा वाहतो उलट वाहतो म्हणजे डी सी बी एकडे तो वाहतो बाह्य परिपथामध्ये प्रेरित प्रवाह बी टू पासून बीवकडे बीवनकडे तो वाहतो आता बाह्य परिपथामध्ये जर आपण बघितलं तर काय दिसून येत आहे तो बीवन पासून तर बी टूकडे तो वाहतो अशा प्रकारे परिभ्रमणानंतर प्र प्रवाहाच्या ध्रुवता म्हणजे त्याला आपण पोलारिटी असं आपण म्हणतोय म्हणजे प्रवाहाची जी पोलारिटी आहे ध्रुवत्व आहे अनुरूप बाजूमध्ये बदल होतो म्हणजे त्याच्या ज्या काही अनुरूप बाजू आहे हो तर यांच्यामध्ये आपल्याला बदल हा दिसून येतोय जे समान कालावधीनंतर दिशा बदलतात म्हणजे थोडक्यात यांची जी काही कालावधी आहे ही काय समान कालावधीनंतर यांची दिशा ही बदलताना आपल्याला दिसून येते बदलतात आणि त्यांना उलटसुलट म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाह म्हणजे ए सी म्हणतात अल्टरनेटिंग प्रवाह म्हणजे काय अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय ए सी आपण म्हणू म्हणजे उलटसुलट प्रवाह त्याला म्हणतात आणि या रचनेलाच आपण ए सी जनरेटर्स म्हणतात लक्षात घ्यायचं आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर यालाच आपण काय म्हटलंय बघा परत सांगतोय जे समान कालावधीनंतर दिशा बदलतात समान कालावधीनंतर काय यांची ही दिशा बदलते आणि ते उलटसुलट होतात म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाह त्यामध्ये वाहतो म्हणजे थोडक्यात त्याला ए सी प्रवाह असं म्हणतात अल्टरनेटिंग करंट असं आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यात ए सी म्हणतात म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाह त्याला म्हणतात आणि ही जी काही सर्व रचना आहे या रचनेलाच ए सी जनरेटर म्हणतात बघा आता आता एका दिशेत प्रवाह हो। एक दिशेत प्रवाह म्हणजे डी सी की जो वेळेसोबत दिशा बदलत नाही लक्षात घ्यायचा आहे डी सी प्रवाह काय असतो हा वेळेसोबत दिशा बदलत नाही आणि ही मिळवण्यासाठी विभाजित रिंग स्लिप्ट रिंग म्हणतो याला तर यासारखा कम्युटेटरचा उपयोग करण्यात येतो तर या, या प्रकारच्या रचनेत एक ब्रश हा नेहमी या प्रकारची जी रचना आहे तर यामध्ये काय होतंय एक ब्रश असतो हा ब्रश हा नेहमी बाह्य चुंबकीय क्षेत्रात वरच्या दिशेत गती करणाऱ्या बाजूच्या संपर्कात राहतो काय सांगितलं मी या प्रकारच्या रचनेत एक ब्रश हा नेहमी बाह्य चुंबकीय क्षेत्रात वरच्या दिशेत गती करणाऱ्या बाजूच्या संपर्कात राहतो आणि दुसरा ब्रश हा नेहमी खालच्या दिशेस खालच्या दुसरा ब्रश काय सांगितलं मी खालच्या दिशेत गती करणाऱ्या बाजूच्या संपर्कात राहतो लक्षात आलं आहे तर या प्रकारे आहेत आपण स्प्लिप्ट रिंग कम्युटेटरचे कार्य विद्युत मोटरच्या प्रकारात पाहिलेच आहे बरोबर ना आता हे जे काही आहे विद्युत मोटरचे जे कार्य आहे म्हणजे जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं आहे विद्युत मोटर बरोबर तर त्यामध्ये ज्यांचे हे कार्य आहे हे आपण त्यामध्ये अभ्यासलेलं आहेतच बरोबर आता बघा एका दिशेत वाहणारा प्रवाह उत्पन्न येथे होत असतो मग एका दिशेत वाहणारा जो प्रवाह उत्पन्न हो, उत्पन उत्पन होतो अशा जनरेटरला डी सी जनरेटर म्हटलं जाते लक्षात आलं आहे जो प्रवाह एका दिशेमध्ये वाहतो किंवा जो प्रवाह एका दिशे एका दिशेमध्ये उत्पन्न होतो एका दिशेत वाहणारा जो प्रवाह उत्पन्न होतो त्यालाच आपण काय म्हटलं डी सी जनरेटर असं म्हटलं आहे तर एक दिशा म्हणजे डायरेक्ट आणि उलटसुलट म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाह यातील फरक हा एक आता यामधला फरक बरोबर ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डी सी आणि ए सी म्हणजे नेमकं काय एक दिशा आणि उलटसुलभ प्रवाह म्हणजे नेमकं काय तर बघा एक दिशेत प्रवाह नेहमी एका दिशेतच वाच वाहतो हा काय करतो एक एका सरळ दिशेमध्येच हा वाहत असतो पण जेव्हा आता ए सीमध्ये काय होतं सुलट प्रवाहामध्ये काय दिसून येतंय तर उलट सुलभ प्रवाहाच्या दिशा समयानंतर बदल बदलली जाते एक थोडं एक थोडा समय वेळ असतो त्या वेळानंतर काय ती बदलली जाते हे कशामध्ये घडून येतं उलटसुलट प्रवाहामध्ये म्हणजे ए सीमध्ये हे घडून येतं अल्टरनेटिंग करंटमध्ये आता सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर सध्याच्या काळात रचलेल्या मोठ्या प्रमाणातील पॉवर स्टेशन तुम्हाला माहितीच आहे स्टेशन ए सी विद्युत प्रवाह उत्पन्न करतात आता भारतात जर आपण बघितलं भा तर भारतात ए सी विद्युत प्रवाह प्रत्येक एक भागेला शंभर सेकंदाला दिशा बदलते लक्षात घ्यायचं आहे एक भागेला शंभर सेकंदात दिशा बदलते म्हणजे किती शून्य पॉईंट शून्य एक सेकंदामध्ये ती दिशा बदलते म्हणजेच ए सी विद्युत प्रवाहाची आवृत्ती जी आहे ही पन्नास हट्स आहे लक्षात घ्यायचं आहे म्हणूनच ए सी विद्युत प्रवाहाची आवृत्ती किती आहे पन्नास हट्स आहे आणि डी सी विद्युत प्रवाहापेक्षा ए सी विद्युत प्रवाहाचा महत्त्वाचा फायदा हा आहे की ऊर्जेचा अधिक व्यय न करता विद्युत पावर दूर अंतरापर्यंत पाठविता येतो तर अशा प्रकारे विद्युत जनरेटर हे आहे तर यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्युत जनरेटर आणि यामध्ये डी सी आणि ए सीमधला फरकसुद्धा विचारला जाते तर अशा प्रकारे आपण विद्युत जनरेटर आहे ते समजून घेतलं आहे यानंतरचा आता घटक अभ्यासू आहे तो आहे घरगुती विद्युत परिपथ आता तुम्ही घरगुती विद्युत परिपद बघितलं असेलच डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट्स बरोबर ना आता हे कुठे असतं बरं नेमकं जसं की आपण बघतोय आपल्या घरामध्ये विद्युत पॉवर म्हणजे मुख्य सप्लाय ज्याला मेन्स म्हणतोय आपण की जे ओव्हरहेड टेकवेल विद्युतचे खांब किंवा भूमिगत केबल्सद्वारे प्राप्त करतो आता हे कशामुळं प्राप्त होते तर हे कुठे विद्युत खांब किंवा भूमिगत केबल्सद्वारे प्राप्त करतो अशा प्रकारे आता सप्लायमध्ये असलेल्या वायरिंगपैकी एक वायरवर लाल अ वाक आवरण लावलेले असते आता यामध्ये जेव्हा आपण बघतो तर एक वायर कसली लाल कलरची असते लाल, कलर लाल रंगाची असते बरोबर तिला लाईव म्हणजे जिवंत जी वायर असं आपण म्हणतोय अथवा पॉझिटिव्ह असं सुद्धा आपण त्याला म्हणतोय लक्षात आलंय रेड कलरची जी वायर असते लाल कलरची लाल रंगाची बरोबर ना दुसऱ्या तारेवर काळे अवाक आवरण लावलेले असते तार असते त्या तारेवर काय अवाहक लावलेलं असतं तर ती काळे काळ्या रंगाची जी वायर असते समजा तर याला याला आपण काय म्हणतो न्यूट्रल वायर असा म्हणतोय म्हणजेच त्याला निगेटिव्ह म्हणतात तर आपल्या देशात जर बघितलं तर आपल्या देशात या दोन्ही वायरीमध्ये विद्युत स्थितीमानाचा फरक हा दोनशे वीस वोल्ट एवढा असतो लक्षात घ्यायचा आहे आपल्या देशामध्ये जर बघितलं तर या दोन्ही वायरीमध्ये विद्युत स्थितीमानाचा फरक दोनशे वीस वोल्ट एवढा असतो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय विद्युत स्थितीमानाचा फरक हा दोनशे वीस व्होल्ट एवढा असतोय आता घरामध्ये लावलेल्या विद्युत मीटरमध्ये या वायरी मुख्य फ्यूजमधून पसार होऊन एका विद्युत मीटरमध्ये दाखल केला जातो आहे आता तुम्ही बघता घरामध्ये या ज्या वारी आहेत या कुठे विद्युत मीटरमध्ये या वारी मुख्य फ्यूजमधून कुठे पसार होऊन एका विद्युत मीटरमध्ये घरामध्ये लावलेलं जे विद्युत मीटर आहे तर या वायरी मुख्य फ्यूजमधून कुठे निघतात तर विद्युत मीटरमध्ये या दाखल केल्या जातात म्हणजे त्यामध्ये त्या टाकल्या जातात त्यांना मेन स्विचमधून पसार करून घराच्या लाईन वायरीसोबत जोडण्यात येते तर अशा प्रकारे या जोडण्यात येतात बरोबर ना आता वायरी घरात वेगवेगळ्या परिपथांना विद्युत ऊर् उर... ऊर्जा पुरवतात आता या ज्या वायरी आहे निघालेल्या घरात वेगवेगळ्या परिपथ परिपथांना काय विद्युत ऊर्जा ती पुरवण्याचं कार्य करत असते आता आपण बघतोय की अनेक वेळा काय होतं आहे की घरात दोन वेग वेगळे परिपथ असतात बरोबर ना दोन वेगळे विद्युत परिपथ असतात जसं की एक पंधरा एम्पियर विद्युत प्रवाह रेटिंगला असतो एक पंधरा एम्पियर विद्युत प्रवाह रेटिंग असलेला परिपथ गिझर झालं आहे कूलर वगैरे यासारख्या जास्त पॉवर रेटिंग असलेल्या विद्युत उपकरणासाठी वापरले जाते बरोबर आता खाली तुम्हाला चित्र दिसून येते यामध्ये वेगवेगळे उपकरणे तुम्हाला दिसून येतं म्हणजे घरात वापरणारी साधने या उपकरणाचा उपयोग आपण घेत असतो जसं तुम्हाला दिसतोय लॅपटॉप टी व्ही बल्ब ह्या सर्व गोष्टी इथे दिसून येत आणि इकडे या बाजूला इलेक्ट्रिक बोर्ड तुम्हाला दिसून येत आहे स्विच दिसतोय तर लक्षात आलं आहे काय सांग काय सांगितलं मी परत एकदा सांगतोय बघा पंधरा ॲम्पियर विद्युत प्रवाह रेटिंग असलेला परिपथ हा कुठे जोडण्यात येतो आहे तर गीझर असेल कूलर यासारखा जास्त पॉवर रेटिंग असलेल्या विद्युत उपकरणासाठी हे वापरले जातात आणि दुसरं म्हणजे पाच ॲम्पियर विद्युत प्रवाह रेटिंगला रेटिंग, रेटिंग असलेला परिपथ हा कुठे जोडण्यात येतोय तर साधा बल्ब असतो बल्ब असेल किंवा पंखा असेल तर यासारख्या साधनांसाठी ही वापरली जाते म्हणजे महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे पंधरा ॲम्पिअर कुठे तर गिजर असेल किंवा आपल्या घरात ए सी वगैरे लागला असेल तर या ठिकाणी काय तर पंधरा ॲम्पियर विद्युत प्रवाह रेटिंग असलेला परिपथ येथे जोडण्यात येतो आहे आणि दुसरं म्हणजे पाच ॲम्पियरवाला कुठे तर जो जसं की घरामध्ये परिपथ परिपथमध्ये काय जोडलेलं आहे बल्ब जोडलेला असेल किंवा पंखा हे सर्व साधने येथे वापरली जातात यामध्ये ज्यावर हिरव्या रंगाचे अवाहक आवरण लावलेले असते लक्षात घ्यायचं आहे यामध्ये काय तर हिरव्या रंगाचे अवाहक आवरण लावलेले असते ती अर्थिंग वायर मोठ्या प्रमाणात घराजवळ जमिनीमध्ये धातूच्या प्लेटसोबत जोडलेली असते आपण बघतोय अर्थिंग वायर टाकलेली असते ती कुठे अर्थिंग वायर बाहेरून निघाली आणि ती कुठे जमिनीमध्ये टाकलेली असते धातूच्या प्लेटला ती जोडली असते आणि जमिनीत ती टाकलेली असते बरोबर ना तर त्याला आपण काय म्हणतो अर्थिंग वायर तर या तारेचा उपयोग आता कुठे होतो बघा या तारेचा उपयोग मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक इस्त्री टोस्टर इलेक्ट्रिक इस्त्री सर्वांना माहितीच आहे प्रेस बरोबर ना टोस्टर ब्रेड टोस्टर सर्वांना माहिती असेलच टेबल फॅन रेफ्रिजरेटर वगैरे हे धातूचे आवरण असलेल्या विद्युत साधनामध्ये सुरक्षिततेचे उपायांच्या संदर्भात हे करण्यात येते म्हणजे आपल्याला करंट लागू नये म्हणजे सुर विद या साधनांपासून सुरक्षिततेसाठी काय उपाय म्हणून हे त्यामध्ये लावलेले असतात तर अशा प्रकारे उपकरणाच्या धातूच्या आवरणावर एखादा प्रवाह लिकेज झाला समजा आता यामध्ये जर एखादा प्रवाह लिकेज झाला तर ते अर्थिंगद्वारे सरळ कुठे नीत जात आहे अर्थिंगद्वारे सरळ ते जमिनीत जातो लक्षात आलं आहे आणि साधनांची विद्युत स्थितीमान जमिनीच्या विद्युत स्थितीमान एवढे राहते आणि परिणामस्वरूप साधनांचा उपयोग उपयोग करणाऱ्या व्यक्तीला तीव्र विद्युत झटका लागत नाही म्हणजे आपण काय म्हणतोय त्याला करंट लागत नाही शॉक लागत नाही असं आपण म्हणतो बरं लागत नाही कारण तिथे काय सांगितलंय मी एक प्रवाह लिकेज झाला ते कुठे तर अर्थिंगद्वारे सरळ जमिनीत जोडल्या जातोय म्हणून जर जा समजा साधनाचं विद्युत स्थिती काय होतंय जेव्हा त्या व्यक्तीला तीव्र विद्युत झटका इथे लागत नाही का लागत नाही कारण तो कुठे अर्थिंग हा कुठे जमिनीमध्ये गेलेला असतो म्हणजे तो विद्युत प्रवाह कुठे जातो जमिनीमध्ये जातो त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तीव्र झटका हा लागत नाही त्यानंतर बघा आता आकृतीमध्ये दिसून येतं तुम्हाला आकृती दिसते ही आकृती आहे घरगुती परिपथाचे रेखाचित्र कशा रीतीने आहे म्हणजे नेमकं घरी घरगुतीमध्ये परिपथ प्रकारे असतं तर ते या आकृतीमध्ये दर्शवलं आहे आपण तेच इथे अभ्यासतोय बरोबर ना कारण आपल्या घटकाचं नाव काय घरगुती विद्युत परिपथ बरोबर ना तर बघा आता आकृतीमध्ये आकृतीमध्ये एक सामान्य घरगुती विद्युत परिपथ आहे ते एका चित्र दर्शविलेलं आहे खाली तुम्हाला दिसून येते आहे बरोबर तर प्रत्येक वेगवेगळ्या परिपथामध्ये वेगवेगळी उपकरणे लाईव म्हणजे जिवंत जी आणि न्यूट्रल वायरिंगमध्ये जोडण्यात आलेली आहे म्हणजे लाल रंगाची रंग वायर आणि काळ्या रंगाची वायर एक लाईव्ह वायर असते आणि एक न्यूट्रल वायर असते बरोबर ना अशा दोन वायरी असतात तर प्रत्येक उपकरणाला वेगळे म्हणजे ऑन ऑफ स्विच असते बरोबर ना एखादी बटन असते त्याला चालू बंद आपण करतो म्हणजे ऑन ऑफ लिहिलं असतं ना त्यामध्ये त्या बटणीवर लिहिलं असतं बरोबर म्हणूनच या प्रत्येक उपकरणाला वेगळे ऑन ऑफ स्विच असते तर प्रत्येक उपकरणाला सामा समान विद्युत स्थिती फरक मिळेल त्यासाठी त्यांना एकमेकाबरोबर समांतर जोडण्यात येते आता बघा इथे समान विद्युत स्थिती फरक मिळेल त्यासाठी त्यांना काय केलं होतं एकमेकासोबत समांतर जोडण्यात येते तर तुम्हाला आकृतीमध्ये दिसून येते आकृतीमध्ये जर आपण बघितलं आहे तर इथे जर तुम्हाला काय दिसतं आहे विद्युत बोर्डचा फ्यूज दिसते बरोबर तर त्यामध्ये लाल रंगाची वायर दिसते ही लाल रंगाची वायर कुठे जोडलेली आहे मीटरला जोडलेलं आहे बरोबर फ्यूजमधून कुठे निघाली विद्युत मीटरला परत न्यूट्रल वायर ती काळ्या रंगाची वायर कुठे जोडलेली आहे फ्यूजमधून कुठे गेलेली आहे मीटरमध्ये आणि या मीटरमधून लाल रंगाची वायर पुढे कुठे गेलेली आहे मेन स्विच आणि प्रत्येक परिपथाचा फ्यूज असलेला वितरण बॉक्समध्ये हे जोडण्यात आलेले आहे तुम्हाला इथे दिसून येत आहे तसेच काळी वायरसुद्धा इथे जोडण्यात आलेली आहे लाल वायर म्हणजे लाईव्ह वायर असते आणि काळी वायर म्हणजे न्यूट्रल वायर बरोबर ना आपण इथे तीन प्रकारच्या वायर इथे शिकलो आहे लाईव वायर लाल रंगाची न्यूट्रल वायर काळ्या रंगाची आणि एक म्हणजे ती हिरवी वायर म्हणजे अर्थिंग वायर ती कुठे जोडलेली असते ती कुठे जमिनीमध्ये जोडलेले जमिनीत ती टाकलेली असते बरोबर ना धातूच्या पट्टीसोबत ती जमिनीमध्ये जोडली असते किंवा जमिनीमध्ये ती ठेवलेली असते बरोबर ना तर बघा आता इथे तुम्हाला दिसून येते यांच्यामधला जो होल्ट आहे किती आहे दोनशे वीस होल्ट आहे तर अशा प्रकारे काय घरगुती विद्युत परिपथ तुम्हाला दिसून येत आहे बरोबर ना आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं तर आहे बरोबर की इथे आपल्याला दिसून येत आहे तर अशा प्रकारे घरगुती परिपथाचे रेखाचित्र आपल्याला दिसून येत आहे म्हणजे या प्रकारे काय आहे विद्युत परिपथामध्ये हे अशा प्रकारे जोडण्यात येत आहे त्यानंतर आता बघूया आपण शॉर्ट सर्किट्स म्हणजे नेमकं काय आता तुम्हाला लक्षात येत आहे शॉर्ट सर्किट होतं ना कधी कधी तुम्ही बघताय घरी शॉर्ट सर्किट झालं आहे बरोबर ना मग हे कशामुळं होतं बरं तर बघा जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर या दोन्ही एकमेकासोबत सरळ संपर्कात येतात काय सांगितलं मी जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर या दोन्ही एकमेकासोबत सरळ संपर्कात येतात तेव्हा काय ओव्हरलोडिंग होऊ शकते तेव्हा काय होतं ओव्हरलोडिंग होतं म्हणजे तेव्हा जेव्हा दोन्ही वरील अवाहक आवरण खराब झालेलं असेल किंवा साधनात काही क्षती झालेली असेल आता कधीकधी काय होतं आहे या दोन वायरीवर जसे की लाल वायर असेल लाईव्ह वायर वरचं आवरण खराब झालेलं असेल किंवा कट झालेली असेल ती वायर दोनी की दोन्ही वाऱ्यापैकी कुठली वायर खराब झालेली असेल तर अशा परिस्थितीत एखाद्या परिपथामध्ये विद्युत प्रवाह अचानक खूपच वाढून जातो आहे त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट सर्किट असं म्हणतात त्याला लक्षात आलं आहे त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट सर्किट लक्षात आलं आहे मग कशामुळे कशाला शॉर्ट सर्किट म्हणायचं आहे तर जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर दोन्ही एकमेकासोबत सरळ संपर्कात येतात तेव्हा ओव्हरलोड ओव्हरलोडिंग होऊ शकते तेव्हा काय होतं ओवरलोडिंग होतं आहे आणि अशा परिस्थितीत एका परिपथामध्ये विद्युत प्रवाह अचानक खूपच वाढून जातो आहे त्याला शॉर्ट सर्किट असं म्हणतात आता मी हे सुद्धा सांगितलं तुम्हाला की दोन्ही एकमेकासोबत सरळ संपर्क कधी येतात जेव्हा दोन्ही वायरीवरील अवाहक आवरण खराब झालेलं असेल त्यावर तुम्हाला बघा लाल वायर आहे लाल वायरवर तुम्हाला काय ते एक प्रकारचं आवरण दिसतंय ते खराब झालेलं असेल वायर ती कट झालेली असेल किंवा काळ्या वायरवरचं आवरण खराब झालेलं असेल म्हणजे कट झालेले असेल तेव्हाच हे काय एकमेकाच्या संपर्कात येतात आणि तेव्हाच आणि हे जर एकमेकाच्या संपर्कात आले तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं आहे त्या परिपथामध्ये विद्युत प्रवाह अचानक खूपच वाढून जातो आहे म्हणून त्याला आपण शॉर्ट सर्किट असं म्हणतोय लक्षात आलं आहे शॉर्ट सर्किट त्यानंतर आपण बघूया आता फ्यूज सर्वांना माहितीच आहे बरोबर ना जनरली फ्यूज आपल्या मीटरच्या बाजूला बरोबर ना फ्यूज तिथे प्रत आपल्या घरी वापरल्या जातो मग हा कशा याचा नेम का उपयोग नेमका काय आहे तर बघा विद्युत फ्यूज फ्यूजचा उपयोग विद्युत परिपथ तसेच विद्युत उपकरणामध्ये वाहणाऱ्या अनिच्छनीय उच्च विद्युत प्रवाहाला थांबून संभवित नुकसान होण्यापासून वाचू नये म्हणजे कधीकधी काय होतंय जास्त प्रमाणात ऊर्जा विद्युत परिपथामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा प्रवाह वा पसार झालेला असतो मग याला कं कंट्रोल करण्याचं म्हणजे या प्रवाहाला थांबविण्याचं कार्य कोण करतं तर फ्यूज हा करतोय बरोबर ना तर नुकसान होण्यापासून हा फ्यूज तो हे इथे थांबवतो तर हे फ्यूजचं कार्य आहे त्याद्वारे फ्यूजमध्ये उत्पन्न होणारी जी जूल आहे म्हणजे उष्मा उश... उष्मा फ्यूजला वितळवून टाकते हे काय करते जी काही उष् उष्णता ही का करते त्या फ्यूजला वितळून टाकते त्यामुळे विद्युत परिपत तुटून जातो अचानकच एकदम ऊर्जा उत्पन्न तयार झाली म्हणजे विद्युत प्रवाह अचानक तेथे वाढला आहे तर येथे काय होतं आहे त्या फ्यूजमध्ये असणारे जी वायर आहे ती ज्यूलमुळे त्या फ्यूजला ती त्या फ्यूजच्या जी जी काही तार आहे त्याला वितळून जाते त्यामुळं विद्युत परिपथ हा तुटून जातो आहे आणि सप्लाय व्होल्टेजमध्ये अचानक वाढ झाल्याने पण कधी कधी ओव्हरलोडिंग होऊ शकते कधी कधी काय होतं आहे जी विद्युत ऊर्जा आपल्याला वापर काय पुर्वेला गेलेली असते तर यामध्ये अचानक वाढ झाली तर अचानक वाढ झाल्यामुळे काय आहे तर अशा प्रकारे ओवरलोडिंग होऊ शकतंय त्यामुळे सुद्धा फ्यूज फ्यूजमधली ही तुटून जाते बाजूला तुम्हाला आकृती दर्शवलेली आहे बघा या वरच्या आकृती दर्शवल्याप्रमाणे फ्यू फ्यूज तुम्ही बघितलेला असेलच दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा हा फ्यूजचा आहे कधी कधी एकाच सॉकेटमध्ये जास्त विद्युत उपकरणे जोडल्याने पण ओव्हरलोडिंग होऊ शकते बघा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काय ओव्हरलोडिंग कधी होतं बरं तर एक सॉकेट असेल आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात विद्युत उपकरणे वापरल्या गेलेली आहेत समजा एखादं सॉकेट आहे त्यामध्येच आपण प्रेस लावली त्यामध्येच आपण काय केलं आहे प्रेस लावले समजा एखादं हीटर त्यामध्ये लावलं आहे किंवा या फ्रीजचं फ्रीजचा प्लग त्यामध्ये लावला असेल असे बरेचसे काय केले उपकरणे त्यामध्येच लावले असेल एका सॉकेटमध्ये विद्युत उपकरणे जोडली तर काय होणार तिथे ओव्हरलोडिंग हे होऊ शकतं बरोबर ना तर अशा प्रकारे हे आहेत तर लक्षात आलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपलं प्रकरण तेरा हे झालेलं आहे तर अगोदर आपण भाग एकमध्ये बघितलं आहे भाग दोनमध्ये काही घटक बघितले आणि आज आपण भाग तीन येथे अभ्यासलेला आहे तर हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला समजलं असेलच बरोबर ना आता या प्रकरणामध्ये प्रकरणाच्या आतमध्ये असणारे प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहे वहीमध्ये आणि या सोबतच यासोबतच मी स्वाध्यायसुद्धा इथे दिलेला आहे हा संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला स्वतःच्या वहीमध्ये लिहायचा आहे या स्वाध्यायमध्ये बघा एकपासून तर अठरापर्यंत तुम्हाला प्रश्न इथे दिलेला आहे आणि हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि सोबतच या स्वाध्यामध्ये काही उदाहरणंसुद्धा दिलेले असेल तर उदाहरणं हे सूत्राच्या आधारित असेल ते उदाहरणंसुद्धा तुम्हाला इथे सोडवायचे आहेत तर अशा प्रकारे प्रकरण तेरा हे संपलेलं आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो